आजपर्यंत आपण स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त पाच हजार एम एच किंवा सहा हजार किंवा सात हजार एम एच पर्यंत बॅटरी असल्याचे ऐकली होते पण आता असा एक स्मार्टफोन मार्केटमध्ये आलाय ज्याची बॅटरी तब्बल अठ्ठावीस हजार एम एच पर्यंत आहे होय ऐकायला हे थोडं आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे स्पेनमधील बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच एम डब्ल्यू सी दोन हजार चोवीस या जगातील सर्वात मोठ्या टेक फेअरमध्ये अठ्ठावीस हजार एम एच बॅटरी असलेला स्मार्टफोन सादर करण्यात आलाय या स्मार्टफोनचे नाव एनर्जायझर हार्ड के स्पीड ट्वेंटी एट के असं आहेत एनर्जायझर हा स्मार्टफोन ब्रँड अवनिल टेलिकॉम या कंपनीने निर्मित केलाय या कंपनीने असा दावा केलाय की एकदा चार्ज केल्यानंतर हा स्मार्टफोन नियमित वापरून सुद्धा एक आठवडा या फोनची बॅटरी टिकू शकते तसंच या स्मार्टफोनचा स्टँड बाय टाईम दोन हजार दोनशे बावन्न तास किंवा चौऱ्याण्णव दिवस एवढा आहे म्हणजेच तीन महिने हा स्मार्टफोन बिना चार्जिंग करता चालू शकतो जे लोक लांब पल्ल्याच्या प्रवासाला जातात त्यांच्यासाठी हा फोन खूप फायदेशीर ठरू शकतो यात त्यांना वारंवार फोन चार्ज करण्याची गरज राहणार नाही तर आता एनर्जायझर पी ट्वेंटी एट के या फोनचे थोडक्यात काही स्पेसिफिकेशन्स बघूया द वर्च्या रिपोर्टनुसार पी ट्वेंटी एट के हे स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी आय पी सिक्स्टी नाईन रेटिंग मिळाली या फोनला अधिक मजबूत करण्यात आले पण यात फोनची मोठी बॅटरी असल्याने फोनची जाडी देखील वाढली एनर्जायझर हार्ड केस पी ट्वेंटी एट के या स्मार्टफोनमध्ये अठ्ठावीस हजार एम एचची बॅटरीसोबतच तेहतीस वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आलाय ग्लोबल मार्केटमध्ये पी ट्वेंटी एट के हा फोन सिंगल वेरियंटमध्ये सादर करण्यात आलाय ज्यात रॅम आठ जी बी आणि इंटरनल स्टोरेज दोनशे छप्पन जी बी देण्यात आले या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहेत ज्यामुळे युजरला फोटोग्राफीचा एक बऱ्यापैकी चांगला अनुभव मिळू शकतो यात फोनच्या बॅक पॅनलवर साठ मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर त्यानंतर त्यान वीस त्यान मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स आणि दोन मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आलाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी एनर्जायझर पी ट्वेंटी एट के स्मार्टफोनमध्ये सोळा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय पी ट्वेंटी एट के या स्मार्टफोनमध्ये सिक्स पॉईंट सेव्हन एट इंचा फुल एच डी प्लस डिस्प्ले देण्यात आलाय हा फोन नवीनच अँड्रॉइड फोर्टीनवर चालतो प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये सहा नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मिडिया हॅलिओ जी नाईन्टी नाईन ऑक्टोकोअर प्रोसेसर देण्यात आलाय जो टू पॉईंट टू गिगा हार्ट क्लॉक स्पीडवर चालतो एकंदरीतच हार्ड के स्पीड ट्वेंटी एट के हा फोन एक बेसिक स्मार्टफोन आहे आहेत पण या फोनची जाडी ट्वेंटी एट पॉईंट एट एम एम व वजन पाचशे सत्तर ग्रॅम एवढे आहेत म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर हा अर्धा किलो वजनाचा फोन आहे आता एवढा वजनदार फोन जवळ बाळगणे म्हणजे अवघडच आहेत पण जे लोक लांबच्या प्रवासाला जातात ते बॅगमध्ये ठेवून हा फोन सोबत नेऊ शकतात किंवा घरात आणि ऑफिसमध्ये हा फोन आपण वापरू शकतो तर आता बघूया एनर्जायझर पी ट्वेंटी एट के या फोनची किंमत एनर्जायझर हार्ड के, के पी ट्वेंटी एट के हा स्मार्टफोन जगभरात उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत ग्लोबल मार्केटमध्ये या फोनचे प्री ऑर्डर सुरू झाले पण ही स्मार्टफोन कंपनी सध्या भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये सक्रिय नाही आहेत त्यामुळे सध्या तरी एनर्जायझर पी ट्वेंटी एट के हा स्मार्टफोन भारतात सेलसाठी उपलब्ध झालेला नाही आहेत पण कदाचित भविष्यात हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये ऑनलाईन उपलब्ध होण्याची शक्यता आहे ग्लोबल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन सिंगल व्हेरियंटमध्ये उपलब्ध झालाय ज्याची किंमत दोनशे एकोणपन्नास पॉईंट नव्याण्णव युरो अशी सांगितले जाते म्हणजेच भारतीय करन्सीनुसार हा फोन बावीस हजार ते तेवीस हजार रुपयांच्या आसपास आहे या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील मोठी बॅटरी आहेत या फोनमध्ये तेहतीस वाट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आलाय त्यामुळे कंपनीकडून असा दावा केला जातोय की हा फोन तासामध्ये फुल चार्ज होतो पण हेही लक्षात ठेवा किया फोनमध्ये अठ्ठावीस हजार एम एच ची मोठी बॅटरी असल्याने चार्ज होण्यास देखील तेवढाच जास्त वेळ लागेल म्हणजेच माझ्या अंदाजानुसार या फोनला चार्ज होण्यासाठी दीड तासापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो तर जवळपास अर्धा किलो वजन असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला कसा वाटला किंवा हा स्मार्टफोन घेण्याची तुम्हाला इच्छा आहे का ते एवढं खाली कमेंट करून नक्की सांगा